प्रणाम, माझ्या सर्व फोटोग्राफर्स बंधू भगिनींना नम्र प्रणाम. आपण आज इंडिया लॉकडाऊन डे 3 मध्ये आहोत आणि ह्याच अनुषंगाने आपण जे काही 21 डेज आणि 21 सेशन्स असा जो काही एक नॉलेजफुल व्हिडिओजची सिरीज सुरू केलेली आहे त्यातला आज 3रा दिवसाचा खूप इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे. आणि काल किंवा या अगोदरच्या एपिसोडमध्ये आपण कॅन्डिड फोटोग्राफी समज गैरसमज याबद्दल खूप छान चर्चा केली आणि त्याला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला. त्याच एका एनर्जीने आज एक कम्प्लिटली नवीन विषय मी तुमच्यासोबत घेऊन येत आहे आणि तो विषय आहे बॅकग्राऊंड. बॅकग्राऊंड म्हणजे फोटोग्राफीमध्ये ज्यावेळेस आपण फोटोग्राफ घेतो त्यावेळेस जे बॅकग्राऊंड्स यूज करतो ते कसे पद्धतीचे असायला पाहिजे. मला असं वाटतं की हा एक खूप महत्त्वाचा विषय आहे की ज्यावेळेस बॅकग्राऊंड आपण म्हणतो तर आपण अनेकदा अशा गोष्टी पाहतो की जिथे आपण फटाफट फोटोग्राफी करत असतो परंतु फोटोग्राफी करताना बॅकग्राऊंडवरती तितकंसं लक्ष देत नाही आणि ती गोष्ट कदाचित नजरचुकीने किंवा ती एक दुर्लक्षित राहिलेली गोष्ट मला जाणवते. याच अनुषंगाने आजचा हा बॅकग्राऊंडचा सेशन सुरुवात करूयात. मी काही महत्त्वाचे पॉईंट्स आपण घेतलेले आहेत. बॅकग्राऊंड म्हटलं की मला असं वाटतं की 2 महत्त्वाच्या गोष्टींवरती विचार करायला हवा. एक म्हणजे इनडोअर बॅकग्राऊंड्स जे की आपण स्टुडिओ फोटोग्राफीमध्ये सुद्धा वापरतो किंवा क्लायंटच्या प्लेसमध्ये क्लायंटची वर्क प्लेस असेल किंवा त्यांचं घर असू शकतं, ऑफिस असू शकतं, एखादी कंपनी असू शकते, फॅक्टरी असू शकते किंवा त्यांचे एखादी कुठलीही प्लेस एखाद्या इव्हेंटचा व्हेन्यू असू शकतो. तर इनडोअरमध्ये असे अनेक प्रकारचे गोष्टी येऊ शकतात त्यातील बॅकग्राऊंड्स. आणि दुसरा पार्ट म्हणजे आउटडोअर की जिथे आपण आउटडोअर कुठेही पण जिथे शूट करत असू त्याचं ऑब्झर्वेशन करून तेथील बॅकग्राऊंड्स. तर आपण ह्या दोन्ही गोष्टींना पहिले जाणून घेऊयात. इनडोअर बॅकग्राऊंड्स फर्स्ट, जर आपण प्रोफेशनल फोटोग्राफर आहोत आणि आपला फोटो स्टुडिओ आहे तर त्यामध्ये आपण कुठल्या टाईपचे बॅकग्राऊंड्स वापरतो तो खूप महत्त्वाचा पार्ट असेल. कारण एका चांगल्या सब्जेक्टसाठी, एका ग्रेट सब्जेक्टसाठी रिक्वायर्ड असतो तो एक ग्रेट बॅकग्राऊंड. म्हणजे एक बॅकग्राऊंडचं महत्त्व समजून घ्यावं लागेल की ज्यावेळेस एक फोटोला आपण सुंदर म्हणतो, वाव फील करतो, त्यावेळेस फक्त सब्जेक्ट नाही तर त्यातील बॅकग्राऊंड हा सुद्धा एक खूप महत्त्वाचा पार्ट असतो आणि त्याचं एक खूप वेगळं महत्त्व असतं. हे समजून घेताना आपल्याला इनडोअर बॅकग्राऊंड्समधले किंवा स्टुडिओ बॅकग्राऊंड्समधले काही प्रकार जाणून घ्यावे लागतील. जसं की सिमलेस बॅकग्राऊंड, पेपर बॅकग्राऊंड किंवा फॅब्रिक बॅकग्राऊंड की जे आपण वर्षानुवर्ष अनेक लोक एक विशिष्ट क्लोथ्स वापरत आलेले आहेत आपले फोटोग्राफर्स की जिथे ते बॅकग्राऊंड म्हणून यूज करतात किंवा आता बऱ्यापैकी वापरले जातात ते कॅनव्हास बॅकग्राऊंड्स. कॅनव्हासला एक सुंदरसं टेक्स्चर पण मिळतं. आणि प्रत्येक वेळी फोटोग्राफर स्टुडिओमध्ये फोटो काढताना त्याचे बॅकग्राऊंड्स प्रिपेअर करत असतो पण ते करताना आपल्याला काही गोष्टींची काळजी घ्यायची, ती माझ्या पुढच्या काही गोष्टींमध्ये मी सांगेल. बट ह्या प्रकारचे साधारण आपण बॅकग्राऊंड्स स्टुडिओ फोटोग्राफीसाठी वापरू शकतो. तेच करताना जर आपण क्लायंटच्या प्लेसला जर गोष्टी करत असू तर सब्जेक्टच्या अनुषंगाने किंवा त्यातील स्टोरी काय आहे त्या अनुषंगाने आपण आपले बॅकग्राऊंड्स निवडावे. तिथे आसपास किंवा त्या एका खोलीमध्ये, बंद खोलीमध्ये किंवा त्या एका प्लेसमध्ये आपल्याला त्या स्टोरी वाईज किंवा त्या व्यक्तिमत्वावाईज कुठलं बॅकग्राऊंड घेणं गरजेचं आहे. अगदी उदाहरण दाखल मी एक गोष्ट सांगेल की जसं की आपण एखाद्या वकील साहेबांसाठी जर पोर्ट्रेट शूट करणार असेल आणि ते त्यांच्या प्लेसला जाऊन जर आपण करत असेल तर वकील म्हटलं की मी आत्तापर्यंत जे पाहिलेली गोष्ट आहे ती म्हणजे एक खूप छान बुक शेल्फ असतं आणि ते कायद्यातली अनेक मोठी मोठी जाडजाड पुस्तके असतात. आपण त्याचं बॅकग्राऊंड म्हणून खूप चांगला वापर करू शकतो. कारण त्याचा जर आपण वापर केला तर त्या व्यक्तिचित्रणाला आणखी सुंदर स्वरूप प्राप्त होईल आणि मिनिंगफुल व्यक्तिचित्रण किंवा एक चांगला ग्रेट पोर्ट्रेट ते होऊ शकतं. असेच अनेक उदाहरणे घेऊ शकतो, जसे डॉक्टर्स असतील किंवा कोणी पॉलिटिकल व्यक्तिमत्व असेल किंवा एखादा इंजिनियर असेल किंवा कलाकार असतील, चित्रकार असतील किंवा कोणी ॲक्ट्रेस असतील, संगीतकार असतील, असे प्रत्येकाच्या अकॉर्डिंग काही बॅकग्राऊंड्स असतात आणि
त्या त्यांचे एलिमेंट्स घेऊन, त्यांचे इक्विपमेंट्स घेऊन किंवा त्यांचा ज्या तो काही सराउंडिंग एरिया असेल त्याचा आपण वापर करून त्या गोष्टींचा विचार करावा. असे स्टुडिओ फोटोग्राफीसाठी किंवा इनडोअर फोटोग्राफीसाठी आपण बॅकग्राऊंडचा खूप चांगला विचार करू शकतो आणि एक परिपूर्ण एक सुंदर पिक्चर आपण तयार करू शकतो. त्याचसोबत आउटडोअर फोटोग्राफी, आउटडोअर फोटोग्राफी करताना जसा की आत्ताचा एक लेटेस्ट आणि सर्वांचा आवडता विषय तो म्हणजे प्री वेडिंग फोटोग्राफी. प्री वेडिंग फोटोग्राफी करताना सर्रास बऱ्याचशा गोष्टी अशा पाहायला मिळतात की आपले फोटोग्राफर जातात आणि फक्त जिकडे काही खूप ॲट्रॅक्टिव्ह लोकेशन्स असतील त्याचा एक जनरल वापर केला जातो. तसा वापर न करता त्या बॅकग्राऊंडला पहिले आपण ऑब्झर्व करावं, त्याचं निरीक्षण करावं, त्यातले डिटेल्स निरीक्षण करावे, त्याचे टेक्स्चरचं निरीक्षण करावं, त्यातील पॅटर्न्स आपण पाहावेत, त्यातलं डिझाईन्स आपण पाहावेत आणि त्या अनुषंगाने आपल्या सब्जेक्टला प्लेस करावं. हे सर्व करत असताना रंगसंगतीचाही विचार करावा की जेणेकरून आउटडोअरमध्ये आपल्याला असंख्य सुंदर बॅकग्राऊंड्स मिळत असतात. फक्त त्यासाठी आपल्याला हवी ती आपली कलात्मक नजर आणि आपण कंटिन्यू डोळे उघडे ठेवून त्याच्याकडे पाहावं, कारण आपल्याला अनेक सुंदर बॅकग्राऊंड्स आसपास मिळत असतात. ह्याच गोष्टींना ज्यावेळेस आपण पुढे घेऊन जातो तर त्यावेळी आपल्याला काही महत्त्वाच्या टॉपिक्सवरती बोलावं लागणार आहे. द इम्पॉर्टन्स ऑफ चूझिंग बॅकग्राऊंड, म्हणजेच काय की आपण बॅकग्राऊंड हा एक खूप महत्त्वाचा भाग आहे आणि त्याबद्दल खूप विचारपूर्वक आपण गोष्टी कराव्यात आणि बॅकग्राऊंड किती महत्त्वाचं आहे त्याबद्दल मी काही पॉईंट टू पॉईंट आपल्यासोबत डिस्कशन करेल. पहिले आपण बॅकग्राऊंड ह्या शब्दाची फोड करूया. जसा की बॅक आणि ग्राउंड, बॅक म्हणजे पाठीमागील किंवा मागील आणि ग्राउंड म्हणजे तो भाग किंवा तो एरिया, राईट. बऱ्याचदा गमतीशीर काही गोष्टी होतात आपल्यासोबत आणि आपण बोलतो बऱ्याचदा की अरे ते माझ्या पाठीमागचं बॅकग्राऊंड बदल. मला असं वाटतं की आपण ह्या काही गमतीशीर गोष्टी करत असतो की दोन्हींचा अर्थ सेम होतो आणि बॅकग्राऊंड म्हणजे ज्या सब्जेक्टच्या पाठीमागे असलेला एरिया किंवा तो भाग किंवा तो ते टेक्स्चर जे काय असेल त्याला आपण बॅकग्राऊंड म्हणतो. मग ते एक एक पॉईंट आपण पाहूयात की त्याचं काय महत्त्व आहे किंवा त्यात काय गोष्टींवरती आपण लक्ष द्यायला हवं आहे. फर्स्ट टॉपिक म्हणजे कलर स्कीम. सब्जेक्ट आणि बॅकग्राऊंड यांची कलर स्कीम, जसं की आज मी तुमच्यासोबत एक सब्जेक्ट म्हणून आहे आणि ज्यावेळी तुम्ही माझ्यावरती फोकस होतात किंवा आपलं आय टू आय कनेक्शन होत आहे त्यावेळी महत्त्वाचा पार्ट तो करतो जो बॅकग्राऊंड. कारण मी डार्क ब्लू कलरचा शर्ट घातलेला आहे आणि माझं जे बॅकग्राऊंड आहे ते व्हाईट आम्ही घेतलेलं आहे, बट त्याच अनुषंगाने एका फ्रेममध्ये सौंदर्य येण्यासाठी आपण कॉन्ट्रास्ट यूज केला आहे. जो येल्लो कलरचा कॉन्ट्रास्ट, एक येल्लो कलरची वॉल आहे ते बॅकग्राऊंड यूज करतो आहे, तसंच त्याला अनुसरून एक जिवंतपणा यावं म्हणून आपण ग्रीनरीचा वापर केलेला आहे. खूप छोट्याशा जागेत या गोष्टी करतो आहे कारण घरातूनच सर्व करायचं असल्यामुळे, आपण लॉकडाऊन असल्यामुळे ह्या छोट्याशा जागेंचाही पण एक विचारपूर्वक यूज केल्यामुळे त्याचा एक छान इम्पॅक्ट आपल्यासोबत येत आहे. त्याचसोबत आपण दुसऱ्या पॉईंटवरती येऊयात, डिस्टन्स इन बिटवीन बॅकग्राऊंड आणि सब्जेक्ट. आज माझाच पुन्हा एकदा आपण सब्जेक्ट म्हणून विचार करूया तर मी खूप कमी अंतरावरती बॅकग्राऊंडपासून आहे, त्याला आपण त्याच पद्धतीने अरेंज केलेलं आहे की जिकडे बॅकग्राऊंडमध्ये छोटंसं हलकंसं टेक्स्चर आहे जे प्लास्टर केलेलं असतं त्याचं, बट आम्ही जी लेन्स वापरत आहोत ती 85mm 1.8 लार्ज अपर्चर लेन्स असल्यामुळे त्याने नक्कीच शॅलो डेप्थ ऑफ फील्डचा आम्ही वापर करत आहोत. त्याही गोष्टीवरती आपल्याला विचार करावा लागतो ज्यावेळेस आपण अंतराबद्दल बोलतो, डिस्टन्स इन बिटवीन बॅकग्राऊंड आणि सब्जेक्ट. जितकं बॅकग्राऊंडपासून सब्जेक्टमध्ये जे डिस्टन्स जास्त असेल तितकं बॅकग्राऊंड हे ब्लर होणार आहे. त्यावेळी आपल्या पिक्चरची स्टोरी काय आहे त्यानुसार आपण आपल्या अपर्चरमध्ये बदल करून, म्हणजे लार्ज टू स्मॉल अपर्चर करून बॅकग्राऊंडला डीप किंवा शार्प करू शकतो. काय मी एक मजेशीर उदाहरण देत असतो माझ्या स्टुडंट्सला किंवा माझ्या बॅचमध्ये क्लासमध्ये की बऱ्याचदा असं घडतं की आत्ता ज्या लार्ज अपर्चरच्या लेन्सेस आल्या किंवा बरेच लोक टेली लेन्सेसचा खूप जास्त वापर करायला लागले, 2.8 लेन्सेसचा वापर करायला लागले आणि जर आपण ताजमहलसारख्या सुंदर कलाकृतीसमोर जर गेलो आणि तिथे जाऊन जर आपल्या कुठल्या मित्राने जर आपला जर फोटो हा 2.8 किंवा 1.8 ह्या अपर्चरवरती जर घेतला आणि तुम्ही खूप क्रिस्पी आणि खूप शार्प त्या पिक्चरमध्ये आलात, परंतु जे बॅकग्राऊंडमध्ये ताजमहल आहे ते जर आउट ऑफ फोकस झालं, ते जर ब्लर झालं, तर तुम्ही त्या आग्र्याला जाऊन किंवा त्या ताजमहलसमोर जाऊन काय उपयोग होणार आहे. त्यामुळे हा एक खूप चांगला सेन्स आपल्यामध्ये असणं गरजेचं आहे की कुठल्या वेळेला बॅकग्राऊंडवरती काय आपण अफेक्ट करायचा,
आपल्या अपर्चरचा कसा वापर करायचा, जिथे गरज आहे शार्प बॅकग्राऊंडची, जिथे गरज आहे टेक्स्चर दिसण्याची, पॅटर्न दिसण्याची, तिथे आपल्याला स्मॉल अपर्चरचा वापर करून शार्प बॅकग्राऊंडचा उपयोग करावा लागणार आहे. त्यामुळे डिस्टन्स खूप गरजेचं आहे, त्याच्यावरती अभ्यास केला जावा. त्याचसोबत तिसरा पॉईंट आहे की बॅकग्राऊंडमध्ये जर काही पॅटर्न्स असतील तर त्याचा आपल्या ह्या पिक्चरला सौंदर्य निर्माण करण्यासाठी त्याचा वापर कसा करावा, किंवा त्या पॅटर्नचा वापर आपल्या सब्जेक्टचा प्रॉमिनन्स वाढण्यासाठी किंवा प्राधान्य वाढण्यासाठी वापर कसा करावा. तर त्यामुळे मला असं वाटतं की जे काही पॅटर्न आपण घेत असू, आजही ज्यावेळी मी बॅकग्राऊंडचा आम्ही विचार करत होतो त्यावेळी कलर्स आणि ते पॅटर्न्सचा विचार केला की हे सर्व सांगताना विचार हा होता की ज्यावेळी आपण घरामध्ये बसून आहोत, योगायोगाने मी पोर्चमध्ये शूट करतो आहे तर थोडीशी ग्रीनरी मिळते, तर एक थोडासा ओपन श्वास मिळावा आणि मी तुमच्यासमोर एक अपिलिंग पर्सनॅलिटी म्हणून यावं आणि एक काहीतरी बदल करायचं आपल्याला, ह्या लॉकडाऊनमधून बाहेर यायचं आहे आणि कोरोनाशी युद्ध जिंकून बाहेर यायचं आहे, त्या अनुषंगाने थोडे कलरफुल वातावरण बनवण्याचा प्रयत्न केला आणि त्याच अनुषंगाने आज बॅकग्राऊंड घेण्याचा प्रयत्न केला. तर पॅटर्न हा एक खूप महत्त्वाचा पार्ट आहे. चौथा इम्पॉर्टंट गोष्ट आहे ती म्हणजे डिस्टर्बिंग एलिमेंट किंवा काही पॅटर्न जर आपल्या बॅकग्राऊंडमध्ये येत असतील तर त्याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. डिस्टर्बिंग एलिमेंट म्हणजे जे की आपल्या सब्जेक्टला व्ह्यूअरला डिस्टर्ब करेल पाहताना, म्हणजे सब्जेक्टला जे प्राधान्य मिळतं त्याऐवजी एखाद एलिमेंट असं बॅकग्राऊंडमध्ये ॲड होतं की आपलं पाहणाऱ्याचं लक्ष त्या एलिमेंटवरती जातं. ह्या गोष्टींना आपल्याला अवॉइड करावं लागणार आहे. त्याचसोबत पाचवा पॉईंट आपण डिस्कस करूया, तो म्हणजे जे पिक्चरमध्ये असणारं बॅकग्राऊंड ह्या त्या सब्जेक्टला अनुसरून असावं. जे मी मुळात इनडोअर आणि आउटडोअर बोलतानाही त्या गोष्टींना बोललो की नक्की बॅकग्राऊंड काय असावं हे फोटो घेण्याच्या अगोदरच त्याचा विचार व्हावा. बऱ्याचदा आपण नंतर एडिटिंगमध्ये करू अशा गोष्टी बोलल्या जातात आणि त्यातनं ॲक्च्युली त्या नॅचरल एका पिक्चरची मजा निघून जाते, त्यामुळे ती एक आपण काळजी घ्यावी. सहावा पॉईंट आहे की सब्जेक्टला प्राधान्य मिळेल असंच बॅकग्राऊंड घ्यावं. हे मी प्रत्येक पॉईंटमध्ये बोलतो आहे तरी तो एक स्पेसिफिक पॉईंट म्हणून आपण त्याच्याकडे पाहतो की सब्जेक्टला प्राधान्य मिळणं म्हणजे काय. म्हणजे सब्जेक्टवरती मेन फोकस असावा आणि त्यानंतर पूर्ण बाकी पिक्चरमध्ये पाहणाऱ्याची नजर फिरावी, त्या अनुषंगाने बॅकग्राऊंड असावं, ना की मेन फोटो पाहिल्यानंतर किंवा मेन पिक्चर पाहिल्यानंतर प्रथमतः बॅकग्राऊंडकडे जर लक्ष गेलं आणि त्यानंतर जर सब्जेक्टकडे गेलं तर सब्जेक्टचा प्रभाव त्यातून कमी झाल्यासारखा जाणवतो, त्यामुळे ती एक काळजी आपल्याला घेणं गरजेचं आहे. सातवा पॉईंट आहे, बॅकग्राऊंड हे खरं तर कॅमेरापासून सर्वात दूरवरती असतं, त्यामुळे बॅकग्राऊंड बऱ्याचदा ओळखतानाही काही फोटोग्राफर्सला प्रॉब्लेम मला मी समोर पाहिलेले जाणवतात की बॅकग्राऊंड म्हणजे काय हे समजताना कधी कधी प्रॉब्लेम येतात. तर अगदी सिम्पल गोष्ट सांगेल की बॅकग्राऊंड हे कॅमेरापासून सर्वात दूरवरती असतं. जसं की आता मी उभा आहे, त्यानंतर बॅकग्राऊंड आहे, त्याचे पण लेयर्स आहेत. तर बॅकग्राऊंड हे तुम्ही लेयर्समध्येही खूप छान वापरू शकतात, बॅकग्राऊंडचे लेयर्स वेगळे बनवू शकतात आणि त्याने एका पिक्चरमध्ये खूप चांगला मूड तुम्ही क्रिएट करू शकतात. तर त्यामुळे तो एक पॉईंट महत्त्वाचा आहे. त्यानंतर आठवा पॉईंट आहे की बेसिकली सब्जेक्टचा जर प्रभाव आपल्याला पिक्चरमध्ये हा चांगल्या पद्धतीने ठेवायचा असेल तर कॉन्ट्रास्ट ह्या पद्धतीचा आपण वापर करू शकतो. कॉन्ट्रास्ट पद्धतीमध्ये दोन गोष्टी येऊ शकतात, एक तर लाईटिंगमधून आपण कॉन्ट्रास्ट क्रिएट करू शकतो किंवा कलर्समधनं कॉन्ट्रास्ट क्रिएट करू शकतो, जो की आज मी तुमच्यासाठी केला आहे. ब्लू आणि येल्लो ॲक्च्युली हे कॉन्ट्रास्ट कलर्स आहेत, किंवा व्हाईट आणि ब्लू म्हणजे ब्राईट आणि डार्क हेही एक कॉन्ट्रास्ट कलर पद्धती आहे किंवा लाईटची ती पद्धत आहे. तर त्याचा आज तुमच्यासाठी वापर केला आहे कारण त्याने मी म्हणजेच सब्जेक्ट हा जास्त प्रभावीपणे तुमच्यासमोर येईल आणि तुम्ही मी जे काही बोलतो आहोत त्यावरती मेन कॉन्सन्ट्रेट राहाल, ना की बॅकग्राऊंडवरती. त्यातीतच काही उदाहरणे दाखल द्यायचं म्हटलं, सांगायचं म्हटलं तर डार्क बॅकग्राऊंडवरती ब्राईट सब्जेक्ट किंवा त्या उलट, किंवा कॉन्ट्रास्ट कलरवरती जसा की येल्लो कलरवरती ब्लू किंवा व्हायलेट कलरवरती येल्लो किंवा येल्लो कलरवरती व्हायलेट, अशा पद्धतीने आपण ह्या कॉन्ट्रास्ट पद्धतीचा वापर करू शकतो आणि त्याने बॅकग्राऊंडचंही एक महत्त्व असतं आणि त्यासोबतच
सब्जेक्टलाही एक विशेष महत्त्व प्राप्त होतं. नवव्या पॉईंटबद्दल आपण बोलूयात की रिलेशन इन बिटवीन सब्जेक्ट आणि बॅकग्राऊंड. मला असं वाटतं की हा एक खूप महत्त्वाचा खरं तर पॉईंट आपल्याला ध्यानात घ्यावा लागेल, लक्षात घ्यावा लागेल की जिथे सब्जेक्ट आणि बॅकग्राऊंड हे विसंगत नको आहे, कारण त्याने सब्जेक्टचाही प्रभाव कमी होतो आणि तो बॅकग्राऊंड हा पूर्ण एक डिस्टर्बिंग एलिमेंट म्हणून समोर येतो. तर बॅकग्राऊंड हे कम्प्लिटली डिस्टर्बिंग एलिमेंट तयार होऊ शकतं जर ते विसंगत असेल तर. म्हणून त्यातली रिलेशनशिप ही खूप इम्पॉर्टंट आहे, बरोबर. त्याचनुसार एक मला 10वा आणि शेवटचा पॉईंट आपल्यासमोर सांगावा वाटतो की जो एक स्प्राउटिंग नावाचा प्रकार अनेकदा घडतो. जसं की मी ज्यावेळेस माझे थोडं शिफ्ट होतो आहे आणि माझ्या पाठीमागून जी एक लाईन इथे वॉलची एक लाईन जी आहे ती बरोबर डोक्याच्या मधोमध जाते, अशीच कधी कधी ती गोष्ट घडते की ज्यावेळी आपल्या सब्जेक्टच्या पाठीमागून म्हणजेच बॅकग्राऊंडमध्ये एखादा लॅम्प पोस्ट, एखादा लाईटचा खांब आलेला असतो आणि तो त्या डोक्यामधून बाहेर आल्यासारखा वाटतो. त्याला स्प्राउटिंग म्हणतात, म्हणजेच उगवणं. ती काहीतरी गोष्ट त्या सब्जेक्टच्या पाठीमागून उगवल्यासारखं वाटतं आणि ते एक खूप मोठं डिस्टर्बिंग एलिमेंट असतं. त्याने आपल्या सब्जेक्टला लॉक करून टाकलेलं असतं, जसा की आज आपण लॉकडाऊन झालेलो आहोत. तर मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टींवरती आपण खूप चांगलं लक्ष द्यावं आणि जो दुर्लक्षित झालेला बॅकग्राऊंड हा प्रकार आहे त्याला थोडंसं पुढे आणावं. म्हणून एक सहज मजेदार गोष्ट मी म्हणतो की असं म्हटलं जातं आपल्या इकडे की एखाद्या यशस्वी पुरुषामागे स्त्रीचा हात असतो, त्याचप्रमाणे मला असं वाटतं की एखाद्या यशस्वी फोटोच्या मागे त्यातील ते बॅकग्राऊंड खूप एक महत्त्वाचा भाग असतं, पण ते बऱ्याचदा दुर्लक्षित राहतं. तर त्याला आपण त्या पडद्यामागील खरं गोष्टीला ते असते पडद्याच्या पुढे, परंतु ते पडद्यामागे गेल्यासारखे वाटते. तर तिला थोडंसं पुढे आणूयात, त्यावरती आजपासून काम सुरू करूयात. आणि आत्ता आपल्याकडे वेळ आहे त्या वेळेप्रमाणे तुम्ही घरात बसल्या बसल्या किंवा तुमच्या घराच्या परिसरामध्ये जर तुम्हाला काही छोटे छोटे पॅटर्न्स, छोटे छोटे बॅकग्राऊंड टेक्स्चर दिसत असतील तर ते तुम्ही छान कॅप्चर करू शकता. तुम्ही तुमचे स्वतःचे बॅकग्राऊंड्स त्यातून तयार करू शकता. त्यासाठी कायम तुम्हाला निरीक्षण करत राहावं लागणार आहे आणि आजपासून सुरुवात करा. कदाचित यापुढच्या काही दिवसामध्ये तुमच्याकडे खूप स्वतःचे युनिक बॅकग्राऊंड्स तयार होतील आणि ते ऑब्झर्व करा. त्याचे काही जर सॅम्पल्स तुम्ही मला शेअर करू शकलात ते शेअर करा आणि तुमचे काही सजेशन्स असतील तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करा. मी नक्कीच त्याची दखल घेईल आणि त्याने माझ्या ज्ञानामध्येही भर पडेल. मी असेच नवीन नवीन टॉपिक्स, नवीन नवीन सब्जेक्ट्स आपल्यासाठी इथून पुढच्या काही दिवसांमध्ये पण रोज एक टॉपिक घेऊन येत राहील. आणि घरी बसल्या बसल्या फोटो ऑडिओ यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि त्यातील रोजचा एक व्हिडिओ पाहून त्यातील स्वतःच्याच असाइनमेंट स्वतः तयार करायचे आहेत. तर मला असं वाटतं की ह्याच एका सुंदर सब्जेक्टने मी आज थांबतो आणि तुम्हाला रिक्वेस्ट करतो की प्लीज 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 फोटो आरटीओ यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर नक्की करा, कारण शेअर केल्यानेच ज्ञानात भर पडते. स्टे सेफ, स्टे ॲट होम. थँक्यू सो मच. काळजी घ्या.